जय हिंद। टाइम्स ऑफ पुणे चॅनल वर आपले मनापासून स्वागत। माणूस हक्काचा, ध्यास विकासाचा। लोहगावकरांची कोणतीही अडचण असो ती तातडीनं सोडवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे असे मानणारे लोहगावचे सुपुत्र बंडूभाऊ शहाजी खांदवे फक्त रस्ता, पाणी, ड्रेनेज, लाईट या समस्या सोडवण्यात स्वतःला जखडून न घेता ज्यांनी आपल्या कार्याच्या कक्षात सर्व बाजूंनी विस्तारले आहेत अशा बंडू खांदवे यांनी लोहगावातील मुलांसाठी भव्य असे बॅडमिंटन कोर्ट उभे केले। मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच अद्ययावत खेळ सामग्री आणि मैदान असणं गरजेचं आहे। शहरातील मुलांप्रमाणे लोहगाव मधील जनतेला किंवा विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। बॅडमिंटन कोर्ट बरोबरच फुटबॉल, व्हॉलीबॉल यांचंही मैदान तयार होत असल्याचं बंडू खांदवे यांनी सांगितलं। नाजीद व नसीम सर अशा नॅशनल दर्जाच्या कोच मंडळींकडून बॅडमिंटनचे कोचिंग दिले जाते। निवृत्त सुभेदार लक्ष्मण टाके आणि हिमांशू यांच्या मार्फत बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन केलं जातं। सिंगल व डबल अशा दोन्ही प्रकारच्या स्पर्धा येथे भरवल्या जातात। अद्ययावत सोयींनी परिपूर्ण असलेले लोहगावातील हे बॅडमिंटन कोर्ट सर्वांचंच आकर्षण ठरत आहे। शारीरिक तंदुरुस्तीसाठी विद्यार्थीच काय पण सिनियर सिटीजन सुद्धा या मैदानावर खेळून आपला फिटनेस सांभाळताना पाहावयास मिळतात। ज्याप्रमाणे शिक्षणात नवीन तंत्रज्ञानामुळे मुलांचा बौद्धिक विकास होतो त्याचप्रमाणे शारीरिक विकासासाठी आपण अशा अनेक प्रकारच्या खेळांसाठी लागणाऱ्या मैदानाचं नियोजन करत असल्याचं बंडू खांदवे यांनी सांगितलं। आपल्याच गावात इतक्या सुंदर अद्ययावत बॅडमिंटन कोर्टची उपलब्धता करून दिल्याबद्दल लोहगावकरांनी बंडू खांदवे यांचे मनपूर्वक आभार मानले। सामाजिक आणि राजकीय कार्यातून वेगळा ठसा उमटवणारे आणि आत्ता क्रीडा क्षेत्रामध्ये नवीनच त्यांनी आता एक टेनिस आपण पाहतोय बॅडमिंटन कोर्ट त्यांनी बनवलेला आहे त्याचं नाव म्हणजे जगद्गुरु बॅडमिंटन कोर्ट। या माध्यमातून इथे इंटरनल मॅचेस काही झालेले आहेत त्याचे बंडूभाऊ खांदवेंचं खूप मोठं योगदान आहे। आपण जाणून घेऊया इथले कोच आहेत। गेली 30 वर्ष तुम्ही देशाची सेवा करून निवृत्त झाल्यानंतर आर्मीमधून देशाची सेवा करून आता निवृत्त झाला आहेत आणि हे संकल्पना तुम्हाला कशी सुचली? आमच्या सभापती बंडू शेठ खांदवे साहेबांच्या माध्यमातून आम्ही एक कोर्ट चालवायला घेतलं आणि आमचं मेन हेतू आहे की जे लहान मुलं आहे शाळेतले त्यांना घडवायचं आणि त्यांची उच्च पातळीवर त्यांना डिस्ट्रिक्ट झालं, स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला न्यायचं आहे। आता आमचे मॅचेस झाले, हे थर्ड विनर आहे आमचे अमित भाई, रितेश, अनिल, अमित, रोहन हे थर्ड आले। त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद। बंडू शेठनी साहेबांनी फार मोठं योगदान दिलं आम्हाला। एक कोर्ट लोहगावच्या नगरीमध्ये पहिलं कोर्ट, वुडन कोर्ट पहिलं झालं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्य आहोत आणि आभारी आहोत आणि त्यांचे ऋणी राहील। किती वर्षापासून तुम्ही प्रॅक्टिस करताय? हम लोग 3-4 साल हो गए प्रैक्टिस कर रहे हैं। यहाँ पे कितने दिन से कर रहे हो प्रैक्टिस? यहाँ पे ऑलमोस्ट 1 महीने से। अच्छा, आपके जो कोच है उन कोच के बारे में मतलब कैसा, मतलब उनका ट्रेनिंग किस टाइप का है? तो मैं पहले तो टाके सर और सभापति बंडू शेठ को थैंक यू बोलना चाहूँगा। ये बहुत ही अच्छा कोर्ट यहाँ पे इन्होंने एस्टेब्लिश किया है। जैसे टाके सर ने बोला ये पहले ही वुडन कोर्ट है, बाकी सब जगह मैट या सीमेंट वाले कोर्ट है और यहाँ पे बहुत फ्रेंडली स्टाफ है। टाके सर खुद खेलते हैं हमारे साथ काफ़ी बार और कोचिंग देते हैं और यहाँ पे प्रोफेशनल कोचेस भी अवेलेबल हैं जो नेशनल लेवल पे खेले हुए हैं। अच्छा, तो बहुत ही अच्छी सुविधा रखी हुई है और आप देख सकते हैं कि वुडन कोर्ट यहाँ का बहुत पॉपुलर हो गया। एक यंग जनरेशन यहाँ पे मुझे दिखाई दे रहा है, यह आपके माध्यम से जो अभी न्यू कमर है उनको क्या आप बोलेंगे? सो लाइक प्रीतेश ने जैसा कहा है कि ये वुडन कोर्ट है एंड इट इज़ आई मीन एक्चुअली फिटनेस के लिए बहुत अच्छा है। एंड अगर छोटे बच्चे एंड जो प्रोग्रेसिव किड्स हैं जो आगे जाके कुछ बैडमिंटन या स्पोर्ट्स में करना चाहे तो दिस इज़ अ वेरी गुड प्लेस, यहाँ आके खेल सकते हैं वो। अगदी म्हणजे एकदम आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्यातून वेगळ्या ठसावून जसं आता मी म्हटलेलं आहे। तर बंडूभाऊ, आता हे जे तुम्ही बॅडमिंटन कोर्ट किंवा जे काही बाहेर अजून एक 2-3 प्रकारच्या हॉलीबॉलचं आहे किंवा क्रिकेटचं जे मैदान तुम्ही उपलब्ध करून दिलं लोहगावकरांसाठी, तर ह्याच्या पाठीमागं म्हणजे आहे उद्देश आहे की खेळाडू घडावेत किंवा काय, त्याच्या व्यतिरिक्त अजून काय तुमच्या मनामध्ये आहे? नाही, व्यतिरिक्त म्हणण्यापेक्षा लोहगाव परिसर आता झपाट्याने वाढतोय आणि वाढणाऱ्या लोकसंख्येला गरज काय आहे ती काळाची पावलं ओळखून मी या स्पोर्ट्सच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची संधी या निमित्ताने निर्माण करून देतो आहे। निश्चितच मला अभिमान वाटतो आहे की
संपूर्ण पुणे शहरामध्ये डेक्कनलाच एक उडन कोर्ट आहे आणि दुसरा आपल्या लोगावच्या परिसरामध्ये हे जगद्गुरु स्पोर्ट्सच्या माध्यमातून मी लोकांना उपलब्ध करून देतो आहे. मी या परिसरामध्ये जगद्गुरु इंटरनॅशनल स्कूल असेल, जगद्गुरु स्पोर्ट असेल, याच्या माध्यमातून चांगले खेळाडू घडवावेत जेणेकरून आपल्या परिसराचं नाव उज्ज्वल होऊन देशाचंही नाव उज्ज्वल करण्यासाठी ह्या छोटासा प्रयत्न आहे. मला अभिमान वाटतो की ह्या बॅडमिंटन कोर्टच्या माध्यमातून मुलांना कोचिंग देण्यासाठी नॅशनल लेवलपर्यंत खेळलेले जे कोचेस आहेत ते आपण उपलब्ध करून दिलेले आहेत जेणेकरून मुलांना चांगल्या प्रकारची कोचिंग मिळेल, त्या माध्यमातून मुलांचं भविष्य घडेल असा मला विश्वास या ठिकाणी वाटतो आहे. मला अभिमान वाटतो की विखे पाटील स्कूलचे सर्वेस्वरा स्पोर्ट्सच्या माध्यमातून ज्यांनी आज विखे पाटील शाळेचं नाव खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं असेल, आमच्या अशोकजी गुंजाळ असेल, आमच्या वंदना वानखेडे असेल, ह्या देखील आवर्जून ह्या स्पोर्ट्सच्या कॉम्प्लेक्सला व्हिजिट देण्यासाठी आलेल्या आहेत. कुठेतरी काही चांगलं घडतं आहे आणि ते चांगलं पाहण्याची जी वृत्ती आहे ती त्यांची मला याच्यातनं मला अभिमान वाटतो की ते देखील आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा देखील ते अनुभव आपल्याला शेअर नक्कीच करतील आणि परिसरामध्ये चांगले विद्यार्थी घडवायचे आहेत. शेवटी विद्यार्थी विखे पाटीलचा असो किंवा विद्यार्थी जगत गुरु इंटरनॅशनल स्कूलचा असो तो आपल्या गावचं नाव रोशन करणार आहे, आपल्या पुणे शहराचं नाव रोशन करणार आहे आणि त्याची निश्चितच मला टाकेसाहेब असतील, गुंजाळ सर असतील यांच्या माध्यमातून ती चांगल्या प्रकारचं कार्य होईल असा मला विश्वास वाटतो. फक्त लोगाव नाही तर पुणे पुण्याचं नाव आणि महाराष्ट्राचं नाव ह्या जगद्गुरू स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून उंचावेल अशी अपेक्षा बंडू शेठ खांडवे करतायत. सर तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत हे वातावरण बघून? आज मी ॲक्च्युली इथे सहजच आलो होतो. बंडू शेठ खांडवेंचं सकाळी बोलणं झालं, त्यांना स्केटिंगची फॅसिलिटी इथे सुरू करायची. माझा स्केटिंग हा विषय, रोलर स्केटिंगमध्ये मी 30 वर्ष काम करतो आहे. मला इथे आल्यानंतर थोडं आश्चर्य वाटलं की एवढ्या छान फॅसिलिटी आहे इथे. इंटरनॅशनल स्टँडर्डचं बॅडमिंटन कोर्ट केलं आहे, शेजारी फुटबॉल केलेलं आहे आणि भविष्यात त्यांना अनेक खेळ इथे करायचे आहेत. जागा भरपूर उपलब्ध आहेत. बऱ्याचदा लोकं काय करतात, इथे बिल्डिंग उभी करतात आणि कमर्शियल विचार करतात. खेळाडूंना अशा फॅसिलिटी पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा लोगाव, आता जसं लोगाव म्हणजे गावठाण भाग आहे हा, याच्यातली मुलं पुढे यावी या उद्देशाने या ज्या फॅसिलिटी बंडू शेठ खांडवे करता येते हे नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. आणि भविष्यात इथे ते म्हणाले की गावचं नाव नाही, ते गावच्या बरोबर ते जिल्ह्याचं, राज्याचं आणि राष्ट्राचं नावसुद्धा नक्कीच पुढे आणतील. कारण इथले जे कोचेस आहेत, इथल्या ज्या फॅसिलिटी आहेत, या 100% या सर्व खेळाडूंना खूपच छान आहेत आणि आम्ही तर आहोतच. आणि भरपूर कोचेस आहेत जे इथे काम करायला इच्छुक आहेत, पुढे नक्की येतील आणि आपण इथनं नक्की चांगले खेळाडू पुढे नेण्याचा प्रयत्न करू. आज मला इथे बोलवलं, ही फॅसिलिटी पाहायला मिळाली हे मी माझं भाग्याचं समजतो. आणि बॅडमिंटनची टुर्नामेंट पण झाली, त्याचं पण बक्षीस समारंभ करायला मिळाला, हे खरंच भाग्याचा क्षण आहे. दुग्ध शर्करा योगे, छान आहे काम तुमचं बंडू शेठ, असंच काम करत राहा, आमचं नेहमी तुम्हाला सहकार्य असेल. धन्यवाद. टाइम्स ऑफ पुणे, राठोडसह कुलकर्णी, धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.